यांच्या इथे आज दर मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिर पंडित दीनदयाल डेंटल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज लायन्स क्लब ऑफ सोलापूर युनिव्हर्सिटीच्या वतीने हे दंत शिबिर आयोजन केलेलं आहे. या शिबिरात प्रांताचे प्रांतपाल लायन वासुदेव तलगडी साहेब यांची आमच्या क्लबला अधिकृत भेट असल्यामुळे आम्ही ह्या दंत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि तसं मी प्रिन्सिपल सरांना बोललो की आमची गव्हर्नन्स साहेब येणार आहे आपल्या शाळेत आपण दंत आरोग्य शिबिर लावूया, त्याने लगेच होकार दिले. त्याबद्दल संस्थेचे आणि शाळेचे मी लायन्स क्लब ऑफ सोलापूर युनिव्हर्सिटीच्या वतीने अतिशय ऋणी आणि आभारी असणार. आज हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांचं मोफत तपासणी शिबिर होणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि कोणानंतर पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचे सुद्धा मोफत तपासणी शिबिर साधारण साडेसातशे विद्यार्थ्यांची आज मोफत तपासणी होणार आहे. तर मी अतिथी देवो त्याप्रमाणे सर्व मान्यवरांचे स्वागत करतोय. प्रांतपाल ते आणि पाच जिल्ह्याचे प्रांतपाल आहे वाचवे तलगडे साहेब यांचं स्वागत, त्यांच्या प्रशांचे त्यांचं स्वागत, सेवा सप्ताहाचे प्रमुख सर धनंजय. What am I going to do? How am I going to study?
how I am going to be the best model, how I am going to be the best sportsman or something. And I can see all of my friends over there, very naughty and famous in the last 10 minutes. Yeah, you. Yeah, you. But I tell you, these naughty persons, anything happened in the class, they always. Okay. No support. During all this. And remember, keep are one of the most important part of your body. How to eat, what not to eat, the best person to carry over to. My advice to you guys is, whatever you eat, eat in moderate or dry matter. Moderation mode kawa, padrakshit kawa, proper sound kawa, practice wala sound kawa, bara asa sarva dakti tantiros kawa. त्याबरोबर वाड्यावर सुद्धा काम केलं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती असो कुठल्या योगाचं जे असो आता 27 नोव्हेंबरला ग्लोबल कॅन्सिंग सरकारने नुसतं औषध दिलेलं आहे, बाकी सर्व आमच्या या राष्ट्राची कीर्ती आणि कीर्तीमंदी उभारण्यासाठी आमच्या हातून सतत सत्कृत्य घडण्याची आवश्यकता आहे. अर्थात पूर्ण सुवर्णाक्षरात लिहिलेला या ध्वजाचा तेजस्वी इतिहास हीच आमच्या या कामाची प्रेरक शक्ती आहे. आम्ही आमच्या राष्ट्रध्वजावर अरणनिष्ठा उद्घोषित करतो. अर्थात त्याचे भवितव्य म्हणजेच आमचे भवितव्य असे आम्ही मानतो. आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती या ध्वजाचे तेज आणि वैभव वाचवण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करीत आणि त्या प्रयत्नातून आम्ही आमच्या ध्वजाला राज्यमंडळात उंच आणि मानाने भरवू. जय हिंद, जय भारत. आपण सरकार करणार आहोत. तुम्ही सर्व मान्यवर
जे आमचे जसं आपण म्हणतो की मोती दोन्ही बाजून ओले जातात, पण मधला जो मोठा मेरुमणी असतो ते म्हणजे आमच्या लाईफस्टाईल सोलापूर चे प्रथम ज्यावेळेला अध्यक्ष झाले होते त्यावेळेला आमचे ट्विन सिटी आणि सिटी जुलै 4-3 तारखेला आमचं इन्स्टॉलेशन लास्ट वेगास
as a district governor. Installation काय असते district governorचे खूप कुतूहल होतं. त्याच्यासाठी बिल्डअप आम्हाला जवळजवळ 9 दिवस चालला. 4 दिवस आधी ट्रेनिंग आणि नंतर 4 दिवस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. ट्रेनिंगची गंमत असं असायची की सकाळी 9 ला ट्रेनिंग सुरू व्हायचं आणि संध्याकाळी 7 पर्यंत आम्हाला तिथं शाळेत कधी बसलो नाही तेवढं तिथं आम्हाला बसायचं. 9:05 चुकून जर कोण आलं तर त्याला 9:09 ते 10:30 पर्यंत आमचं पहिलं सेशन असायचं. 9 ते 10:30 त्या कॉरिडोर मध्ये बसलेलं असतं. आज त्याला परमिशन असायची. 9 ला कार बंद व्हायचं. दॅट वॉज दी बेसिक. तर काय म्हणजे आम्हाला ह्याला गेलो होतो तर एक्सक्यूज नाही. आणि हे डिसिप्लिन आपण आपल्या क्लब मध्ये का आणू शकत नाही त्याच्याबद्दल मला वारंवार त्रास होतो. त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. पण ह्या वर्षी एक ठरवलं की डिस्ट्रिक्ट इव्हेंट्स जे काय असतील ज्या टायमिंगला आपण डिक्लेअर करतो त्या टायमिंगला आपण डिस्ट्रिक्ट इव्हेंट सुरू करायचे. मग भले तिथं पुढं 4 लोक का असू आणि त्या पद्धतीने या वर्षीचं पीएसटी स्कोरिंग असो डिस्ट्रिक्ट इन्स्टॉलेशन असो आरसीझेडसी स्कोरिंग किंवा डिस्ट्रिक्ट कॅबिनेट मीटिंग असो आपण सांगितलेल्या टायमिंगला पुढं 4 लोक असताना सुद्धा आपण मीटिंग सुरू केली. पण लकीली 4 लोक काय नव्हती. प्रत्येक केबल आमचं धोरण फुल मेबी आयडोंट नो सगळ्यांना जरा आवडलं असेल की टायमात सुरू होते म्हणजे टायमात संपते हे त्याचं मार्ग आयडिया होती. आणि त्याप्रमाणे टायमिंगला जेव्हा संपवायचं ठरवलं होतं त्या टायमिंगला आमचं नॅशनल अँथम हे प्रत्येक करायचं आहे. त्या बाबतीत मी आज बोबडे सरांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी जे काय टाईम मला दिली होती तुम्हाला काय सांगितले असेल मला माहित नाही पण मला जी काय टायमिंग दिली होती त्याप्रमाणे मला पिकअप करायला हॉटेलवरती मुकुंद आला. ऍक्टिव्हिटी सुद्धा त्यांनी जे काय मला टायमिंग दिली होती त्या टायमिंग वरतीच ऍक्टिव्हिटी झाली. सिमिलरली विथ द बोर्ड मीटिंग आणि आता आपली डीजी विजिट. काल बोलता बोलता मला एक 4-5 कपच्या लोकांनी सांगितलं सिटीची मीटिंग 11 ला सांगितली 12:30 सुरू होते नशीब but I'm proud of your president. तर साडेबाराला आमच्या मीटिंग संपवायची आहे त्याप्रमाणे आपण काम करायचं आहे. तुम्ही जे काय सांगाल ते आय एम रेडी. आम्ही शेवटी प्रेसिडेंट इज द सुप्रीम ऑफ द क्लब. जे काय प्रेसिडेंट सांगतील ते आपल्याला ऐकायला लागतं आणि त्याप्रमाणे आपल्याला करायचं असतं. डिस्ट्रिक्टच्या ऍक्टिव्हिटीज जर म्हटलं तर आपण यावर्षी जे काय कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते सांगतच आलो. एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटवरती काय काय काम करू शकाल ह्या बाबतीत आपण कॅबिनेटमध्ये बोललोय पीएसटी स्कोरिंगमध्ये बोललोय आणि त्याप्रमाणे ऑक्सिजन पार्क्स आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये 3 कडे उभा केलेले आहेत. एक शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये साधारणपणे 15,000 झाडं लागली. साताऱ्यामध्ये एका डोंगरावरती साधारणपणे 3,500 झाडे लावली. म्हणजे आय वॉज देअर फॉर दॅट प्रोजेक्ट म्हणून सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये 2,000 झाडं लावली गेलेली आहेत. आणि काल आणखीन एका क्लबने मला प्रॉमिस केलं की 200 झाडं आम्ही एके ठिकाणी लावणार. ऑक्सिजन पार्कचा कन्सेप्ट काय तर एके ठिकाणी झाडं लावायचे जे मॅक्झिमम ऑक्सिजन देतील. एन्व्हायरमेंट स्वच्छ प्लास्टिक बॅन ऑटोमॅटिक झाल्यामुळं पण महाराष्ट्रात सगळीकडे कापडी पिशवी आपल्या लायन्स क्लब वाटायला. सातारा महाबळेश्वर कोकणा हे अतिशय फेमस झालेलं आहे. त्या कारणाने आपला क्लब कुठली ऍक्टिव्हिटी कुठली करू शकते का विचार करायला हरकत नाही. बार्शीत सुद्धा केले त्यांनी परवा बार्शीच्या रिजन लीडरशिपला जेव्हा गेलो होतो त्यावेळी बार्शी क्लबने सुद्धा हे ऍक्टिव्हिटी केली आहे की कापडी पिशव्या द्या. आपलं मेन थ्रस्ट लायनिझमचं सर्वांना माहिती आहे साईट फर्स्ट प्रोग्राम.
साईट फर्स्ट प्रोग्राम मध्ये आपलं सोलापुरात लायन्स हेल्थ हॉस्पिटल आहे, त्याला केवढं सपोर्ट आपण करू शकता हे आपण बघायचं आहे. कुठं कॅम्प फॉर्मलाइज करून, आय टेस्टिंग करून, ते जे काय आपण ऑपरेशन्स करून लोकांपर्यंत पोहोचू शकू त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट, ह्या वर्षी जे काय आपलं एलसीआय फॉरवर्ड म्हणून आपण सुरू केलेलं आहोत आणि त्यात आपल्याला न्यू चॅलेंजेस म्हणून जे आपण घेतलेलं आहोत ते आहे डायबिटीस. आणि डायबिटीस वरती आपल्याला मॅक्झिमम काम करायचं आहे. माझ्या कमिटमेंट प्रमाणे प्रत्येक क्लबला एक ग्लुकोमीटर आणि 50 स्ट्रिप्स त्या ग्लुकोमीटरचे हे डिस्ट्रिक्ट कडनं इनिशियली दिले जाते. उरलेले स्ट्रिप्स तुम्हाला तुमच्या तुमच्या खरेदी करा. अँड द टार्गेट इज मिनिमम एव्हरी क्लब डज इज 2000 स्क्रीनिंग्स. मिनिमम 2000 स्क्रीनिंग इज द टार्गेट. डायबिटीस मध्ये आणखीन एक आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो की अवेअरनेस कॅम्प्स पॅम्पलेट्स, जसं आता मला राजू देसाई विचारले की पॅम्पलेट्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकाल का, तर पॅम्पलेट्स डब्ल्यूएचओ कडनं आलेले आहेत, विशी मी सप्लाय केली आहे. आणखीन नेक्स्ट थिंग इज द युथ. युथवरती आपल्याला काम करायचं आहे. बोबडे सर सांगितले की युथ क्लब देतो, बोबडे सर लवकरात लवकर मला तो युथ क्लब. आपल्या डिस्ट्रिक्टचा कार्यक्रम जर बघितला तर श्री अपार्ट फ्रॉम युअर इंटरनॅशनलचे जे काय प्रोग्राम्स आहेत आपण त्यालाच आपण फक्त नावं इकडे तिकडे सगळं घेतलेलं आहे, त्यात आपण चाइल्डहूड कॅन्सर हे जे प्रोग्राम आहे. आता चाइल्डहूड कॅन्सर जेव्हा आपल्याला प्रत्येकाने विचारलं चाइल्डहूड कॅन्सर म्हणजे काय, आपण काय काम करायचं, तर चाइल्डहूड कॅन्सरला आपण बेसिकली एकच काम करू शकतो. जर आपल्याला आजूबाजूला कोण चाइल्डहूड कॅन्सरला अफेक्टेड कोण भेटलं तर त्यांना आपण आपला सपोर्ट देऊ शकतो. मॉरल सपोर्ट जो असतोय त्या कॅन्सर पेशंटला अत्यंत गरजेचा असतो आणि तो आपण कसा देऊ शकतो हे तुम्हाला लोकल लेवलवरतीच बघायला लागतो. मेन थिंग वन्स अगेन आय कम बॅक टू इज डायबिटीस. 14 नोव्हेंबरला डायबिटीस डे हा ऑल ओव्हर इंडिया सेलिब्रेट करायचा ठरलेला आहे लायन्स क्लब तर्फे. त्याप्रमाणे 14 नोव्हेंबर काल एक मीटिंग आयोजन केली होती सगळ्या प्रेसिडेंट्सची. 8 क्लबच्या प्रेसिडेंट आले होते, 3 झोन चेअरमन होते. त्यांना रिक्वेस्ट केली होती की 14 नोव्हेंबरला आपण कुठली तरी एक असे सगळे 8 क्लब मिळून एकत्र येऊन एक मेगा ऍक्टिव्हिटी करा डायबिटीस वरती. इट मे बी अन अवेअरनेस लेक्चर ऑल्सो अँड दॅट इज वॉट इज नीडेड. जर आपण बघितलं तर प्रत्येक घरात एक डायबिटिक माणूस आपल्याला आजकाल सापडतोय. मे बी लाईफस्टाईल, खाण्याची जी काय पद्धत आहे ती बदलली आहे. व्हेरियस रिझन्स, टेन्शन्स, स्ट्रेस, म्हणजे इव्हन 20 ते 22 वर्षाच्या मुलांना आज डायबिटीस व्हायला त्याप्रमाणे त्याच्यापासून आपण कसं दूर होऊ शकतो किंवा जर झालाच तर हाऊ टू लिव्ह विथ डायबिटीस इज अ मेन कन्सर्न फॉर अस. त्याच्यावरती आपल्याला डिस्ट्रिक्टचे आता जे काही इव्हेंट्स असतील तर 20 आणि 21 ऑक्टोबरला पन्हाळा हिलटॉप हॉटेल इथं आपलं रेसिडेन्शियल लिडरशिप प्रोग्राम आहे. तिथं PSP फर्स्ट वॉइस हे येणं कमीत कमी PSP फर्स्ट वॉइस ने तिथं द्यावं अशी अपेक्षा. तिथं काय टॉपिक्स असतील लिडरशिपचे तर आपण कुठल्याही MBA ग्रॅज्युएटला विचारतो किंवा कुठल्या कॉलेजमध्ये गेलो किंवा आपण जे लिडरशिप प्रोग्राम्स अटेंड करत असतो मोटिवेशन साधारणपणे 15 ते 20 हजार रुपये भरून जे काय तुम्हाला ऐकायला मिळते ते तिथं आपल्याला फक्त 2000 काम होणार आहे. दुसरं आहे 28 ऑक्टोबरला आपली
कॅबिनेटसाठी जी सांगलीमध्ये न्यू प्राईड हॉटेलमध्ये येणार आहोत आपण दुपारी 2:30 वाजल्यापासून ती सुरू होईल. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपली कॉन्फरन्स. कॉन्फरन्स ही 8 मार्च 8 तारखेला कॅबिनेट मीटिंग असणार, 9 आणि 10 कॉन्फरन्स असणार. ही पार्क हॉटेल पार्क रेजिस अरपोरा गोवा या ठिकाणी आपण सुनिश्चित केलेली आहे आणि ही केलेली आहे आपल्या कॅबिनेट. आम्ही आपलं सजेशन दिली की ही चांगली जागा आहे, कॅबिनेट जर अप्रूव्ह करत असेल तर आपण इथं कॉन्फरन्स घ्यायची आहे. आपल्या कॅबिनेटनी युनॅनिमसली डिसिजन घेतला की आपण पार्क रेजिस गोवा इथं आपण ही कॉन्फरन्स घ्यायची. त्या कारणाने तिथं आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की मॅक्झिमम लोकांनी तिथे येऊन त्या कॉन्फरन्सची शोभा वाढवूया. हे सगळं करता करता मागच्या वर्षीपासनं भारतामध्ये मिझल रुबेला कॅम्पेन म्हणून सुरू झाले. मिझल रुबेला कॅम्पेन म्हणजे काय? आपण जर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण लहानपण आपल्या लहान मुलांना MMR डोस देत असतो, मिझल मम्स अँड रुबेला. तर मिझल रुबेला डोस जो आहे तो वयाच्या 9व्या महिन्यापासून ते 15व्या वर्षापर्यंतच्या मुलांना द्यायचं. आणखीन हे संपूर्ण स्कीम ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट थ्रू राबवली जात आहे. मागच्या वर्षीपर्यंत कर्नाटका, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथं ह्या संपूर्ण कॅम्पेन कम्प्लीट झालं आणि तिथं सक्सेसफुली ते 100% दे अचीव द सक्सेस रेट. आणि 100% हे सक्सेस रेट अचीव करण्यामाग प्रत्येक गव्हर्नमेंटने एकच सांगितलं की इट वॉज ओनली बिकॉज ऑफ लायन्स. लायन्सनी जाऊन जाऊन पुढाकार घेऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मिझल आणि रुबेला काय आहे आणि त्याचं वॅक्सिनेशनची गरज काय आहे. इट इज अन इनॉक्युलेशन. पल्स पोलिओ ड्रॉप कसा होता? फक्त एक दोन ड्रॉप होते, पण हे एक इंजेक्शन आहे आणि हे इंजेक्शन कुठलाही लायन मेंबर देणार नाही. इंजेक्शन जे देणारे आहे ते गव्हर्नमेंट डॉक्टर्स असणार आहे किंवा गव्हर्नमेंट अपॉइंटेड डॉक्टर्स विथ 2 हेल्पर्स असं तिघांची टीम असणार आहे ती. आणि तिघांची टीम प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन ह्या 3 टीमनी मिळून एका दिवसात 200 इनॉक्युलेशन करायचे असं त्यांना टायमिंग दिलेलं आहे. दे आर नॉट अलाउड टू डू मोर दॅन दॅट. जर एका स्कूलमध्ये 400 मुलं असतील तर 2 टीम जातील, 600 मुलं असतील तर 3 टीम जातील. सो दॅट इज हाऊ इट इज बिंग ऑर्गनाइज. द कोल्ड चेन ऑफ द वॅक्सिन. कोल्ड चेन म्हणजे काही लोकांना लक्षात आलं नसेल, कोल्ड चेन म्हणजे हे जे वॅक्सिन असतंय ते असं ओपन ठेवून चालत ते एका विशिष्ट टेम्परेचर मध्ये मेंटेन करायला लागतंय आणि ते कोल्ड चेन सुद्धा इज गोइंग टू बी मेंटेन बाय गव्हर्नमेंट. सो आवर सपोर्ट ओवर देअर इज टू एज्युकेट पीपल. आपल्याला लोकांना समजायला पाहिजे की हे वॅक्सिनेशन का गरजेचं आहे आणि मुलांना ह्याचा फायदा काय. त्याप्रमाणे ह्या कामासाठी आपण सर्वांनी जरा प्लीज पुढे येऊन काम करावं. काल परत डिस्कशन झालं, 8 लोक 8 कॅप्टन आपले कॅप्टन्स होते म्हणतो मी, ऑल द 8 कॅप्टन्स ऑफ माय टीम. पुष्कळसे आयडियाज पुढे आलेले आहेत, रॅलीज म्हणा, शाळेमध्ये जाऊन संपूर्ण त्याच्याबद्दल माहिती देणे, पीडियाट्रिक आणि ह्याला मदत आपल्याला ऑल द गव्हर्नमेंट संपूर्ण मेडिकल असोसिएशन जे आहे ते आपल्याला मदत करते. IAP म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्स त्यांनी तरी ओपनली आपल्या बरोबर आलेले आहे. त्या कारणाने इट्स गोइंग टू बी अ व्हेरी गुड कॅम्पेन, इट्स गोइंग टू बी अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर अस. त्या कारणाने ह्याच्यावरती आपण मॅक्झिमम काम करूया आणि लायनिझमचं तिथं आपण छाप सोडूया.
परत आणखीन एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, 14 नोव्हेंबरला डायबिटीसचा डे आहे. डायबिटीस हा आपला मेन थ्रस्ट आहे आणि त्यावरती आपण काम प्रथा असते की जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिटला येत असतात त्यावेळेला त्यांना जे काय गोळा झालेले असतात त्या पिन्स आपण प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर आणि कॅबिनेट ऑफिसरला देत असतो. पण ह्या वर्ष 2 वर्ष झाली आहे, काय झालेलं आहे की इंटरनॅशनल मध्ये पिन्सच देत नाही. तरी सुद्धा आम्ही म्हणजे तिथं धडपडून पुष्कळ जे काय जमल्या त्या पिन्स घेऊन आलेल्या आहोत. त्यातून जे काय आता इथं सध्या अवेलेबल आहे त्यातले मी तुम्हाला देऊ इच्छितो. आभार मानतो.